नमस्कार मी मीना हवळ स्वागत आहे तुमचं आपल्या मीनाज मेचवाणी चॅनलमध्ये दिवाळी आली आहे दिवाळी करण्यास सुरुवात केली की नाही नसेल केली तर चला ही रेसिपी पाहून चकली बनवायला घ्या बाजणी न करता आपण ही चकली करणार आहोत अगदी खुसखुशत होते खायलाही टेस्टी होते आणि झटपट अशी होती मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून चकली केली तर अगदी परफेक्ट अशी चकली होते चला तर मग जास्त वेळ न घालवता या पद्धतीनं चकली करायला घ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी घेतलेला आहे फुटाण्याची डाळ अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छशी निवडून आता ही डाळ आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे कारण हवे हवेमुळे थोडीशी नरम अशी पडलेली असते त्यामुळे थोडस आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे ह्याचा कलर वगैरे चेंज करायचं नाही आपल्याला थंड झाली की आपण ती बारीक करून घ्यायची आहे आता डाळ थंड होते तोपर्यंत पण तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथं मी दोन वटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कच्चं तांदूळ गिरणीतून मी बारीक करून आणलं होतं ते पीठ मी तर घेतलेलं आहे तर पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून का घ्यायचं आहे तर एखाद्या वेळे त्यामध्ये एखादा कण राहू शकतो त्यामुळं पीठ दोन्ही पीठ चाळून घ्यायचे आहेत जर आपण तसंच जर पीठ घेतलं तर चकली करताना मध्येच काय आलं तर मधूनच चकली तुटते त्यामुळं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायची तर डाळसुद्धा मी बारीक करून चाळून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया इथं मी घेतलेला आहे दोन चमच जिरा आणि धना पावडर ओवा हिंग तीळ लाल मिरची पावडर आता हे मसाले जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता हळद अगदी थोडीशी घातलेली आहे नाहीतर हळदीमुळे कलर आणि बदलू शकतो चवीप्रमाणे आता हे सर्व मसाले आपण या पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया एक सारखे असे मसाल्यांचं सा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण सुद्धा यामध्ये घालू शकता चकली मसाला आवडत असेल तर चकली मसाला सुद्धा घालू शकता आता इथे मी घेतलेलं आहे पाववाटी तेल त्याच वाटीच्या मेजरमेंटनुसार मी घेतलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याचा धूर निघेल इतपत हे कडकडीत तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे यानं आपली चकली खुसखुशीत होते तर तेलसुद्धा योग्य प्रमाणात घ्यायचं आहे जर तुमचं तेल कमी पडलं तर चकली कठीण होईल आणि जर जास्त झालं तर खूपच खुसखुशीत होऊन त्याचे तुकडे पडतील त्यामुळं तेलसुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि हे तेल छान पिठाला प्रत्येक कणाला लागल असं हे आपण पीठ यामध्ये पिठामध्ये तेल चोळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी पाणीसुद्धा आपल्याला गरम घालायचं आहे किती गरम घालायचं आहे तर आपल्या हाताला चटका लागेल असं हे पाणी आपण यामध्ये मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्तच हाताला चटके बसत असतील तर तुम्ही चमच्याने एकदम मिक्स करून परत हे पीठ मळू शकता मी हातानेच मळून घेतलेलं आहे पहा एकजीव असं हे सर्व आपण तयार क पीठ करून घेतलेलं आहे पहा या पद्धतीनं जास्त पातळ नाही घट्ट नाही असं आता चकलीचं साचा घ्यायचं आहे त्याला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला हलकं आपण भाकरीला पीठ कसं मळतो त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे जास्त पाणी लावायचं नाही नाहीतर मग चकलीला काट येत नाहीत घट्टच पीठ ठेवायचं फक्त थोडंसं मर्दून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हात लावून या पद्धतीनं आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अर्ध अर्ध पीठ साच्यामध्ये भरायचं नाही एकच गोळा करायचा आणि तो गोळा बरोबर त्या साच्यामध्ये बसला पाहिजे अशा केल्यानं काय होतं आपण जर अर्ध अर्ध घाताल तर त्यामध्ये हवा राहते आणि चकली पडताना चकलीचे तुट ओ, खाली तोंडके पडतात तर एक एकसारखं एकच गोळा पिठाचा यामध्ये असं व्यवस्थितपणे भरायचा आहे म्हणजे चकली आपली करताना तुटत नाही आता चकली साच्याने तुम्हाला जसं जमतील तशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत किती तुम्हाला वेळे आवडतात तेवढे चार पाच जास्त छोटी करायची नाही आणि जास्तही मोठी करायची नाही तर मिडियम सायजच्या ह्या चकल्यात पाडून घ्यायच्या आहेत आता तेल हे गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित चकलीला तेल हे कडकच लागतं एकदम मध्यमाचे वर चकली तेलात सोडताना सोडायची नाही गॅस मोठा ठेवायचा आणि चकली त्यामध्ये सोडायची त्यानंतर मध्यम ते लो मिडियम गॅसवर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची पहा एकदम मोठ्या गॅसवर तर वरून कलर चेंज होतो ना आतून मग ती मऊ राहते आणि खायला मग ती कच्ची कच्ची अशी वाटते त्यामुळे चकली मऊ बनते तर खरपूस अशी चकली आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायची आहे पहा पहा अशी चकली तळत आहे मी आणि काटेसुद्धा तुम्ही बघू शकताय आपल्या चकलीला कसे आलेले आहे तळ तळतानाच कढईमध्ये आपल्याला दिसते थोडंसं चकली तळण्यास वेळ लागेल पण चकली व्यवस्थित तळून घ्यायची आता तळलेली आपली चकली असा कलर मी काढलेला आहे पहा जास्त एकदम असा डार्क ब्राऊन वगैरे करायचा नाही या रंगावर चकली तळून घ्यायची आहे तर सगळ्या चकल्या मी तर तयार करून घेतलेल्या आहेत दो पहा दोन वाटी तणाच्या पिठामध्ये साधारणपणे वीस ते बावीस चकल्या होतात तुम्ही किती राऊंड चकलीला कराल चकली त्याच्यावर सुद्धा डिपेंड राहतं तर अशा चकल्या बनून तयार आहेत खायला खुशखुशीत लागतात आणि टेस्टीसुद्धा होतात भाजणी न करता ही चकली अगदी इन्स्टंट म्हणा अशी होऊन जाते तर तुम्हाला चकली तोडून दाखवते अगदी एका हाताने इझिली तुटते आणि कुरकुरीत अशी झालेली आहे पहा तेलकटसुद्धा होत नाही बघा अशी आपली चकली म्हणून तयार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड थँक्यू